Hello friends, I am Mr. Bhalerao sir, and as usual I welcome to you in my channel, that is English for Learners. Today we are going to learn one of the important topic of 9th standard, and that is great scientist. In this topic we shall learn a brief biography of a great scientist, and the name of that scientist is Michael Faraday. Let's see the story or biography of Michael Faraday. First of all, listen summary in Marathi. Prastut path Mahan Shastradnya Michael Faraday, Dr. APJ Abdul Kalam ani Sri John Paul Singh yancha reignited ya pustakatil utara ahe. Yamadhe मायकल फॅरॅडे या महान वैज्ञानिकाची प्रेरणादायक गोष्ट सांगितली आहे. मायकल फॅरॅडे हे प्रतिष्ठित वैज्ञानिक आणि संशोधक समजले जातात, आणि फॅरॅडेचा नियम आजही अभ्यासाचा विषय आहे. त्यांचा लंडन उपनगरात राहणाऱ्या गरीब कुटुंबामध्ये जन्म झाल्याने त्यांचे आयुष्य संघर्षामध्ये गेले. लहान असताना त्यांना बोलण्यामध्ये दोष असल्याने शालेय जीवनात अडचणी निर्माण होऊन वयाच्या 12व्या वर्षी त्यांना शाळा सोडावी लागली. एका पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे काम करत असताना त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. वाचनातूनच विद्युत शक्ती विषयाकडे ते अधिक प्रभावित झाले. 1812 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हॅम्फ्री डेव्ही यांचे लंडन रॉयल इन्स्टिट्यूट मधील विद्युत प्रवाहाची रहस्यमय शक्ती मिस्टरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड या विषयावरील व्याख्यान ऐकले. फॅरेडे या व्याख्यानाने भारावले आणि त्यांनी घेतलेल्या नोट्सचे पुस्तक तयार केले. त्यांनी महान वैज्ञानिक होण्याचा निर्णय घेतला, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा, सामाजिक प्रतिष्ठा किंवा शिक्षण नव्हते. डेव्ही यांनी देखील फॅरेडेचा गुरु होण्यासाठी नकार दिला, परंतु फॅरेडे यांनी आशा सोडली नाही. एकदा डेव्ही यांच्या प्रयोगशाळेमध्ये विस्फोट झाल्यामुळे त्यांना काही काळासाठी अंधत्व आले, आणि या काळात त्यांना उत्तम स्मरणशक्ती असणारा सहाय्यक मदतीसाठी हवा होता. त्यांनी फॅरेडे यांना सचिव म्हणून नेमले, मात्र त्याच्या योग्यतेवर डेव्ही यांचा विश्वास नव्हता. फॅरेडे प्रचंड मेहनत करत होते आणि त्यामुळे लवकरच फॅरेडे शिवाय डेव्ही यांचे काम होईनासे झाले. इतकी त्यांची गरज डेव्ही यांना भासू लागली. अशा रीतीने लहान कामाद्वारे फॅरेडे वैज्ञानिक जीवनाची पहिली पायरी चढले. एके दिवशी डेव्ही विल्यम वॉल्टसन या रसायनशास्त्रज्ञाबरोबर जेव्हा वायर मधून विजेचा प्रवाह गेला तर ती चुंबकाप्रमाणे काम करते यासाठी त्यांनी विद्युत चुंबकाचा प्रयोग पुन्हा केला, परंतु असे होण्यामागील कारण त्यांना सापडले नाही.